सामना सुरू होतोय. जुईली चषक फार मोठी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून. जुईली गाव फार मोठं आहे, नाव देखील गावचं मोठं आहे, संघ देखील मोठा आहे त्यांचा, आणि तेवढंच त्यांच्या नावाला साजेसा असा चषक आपण पाहतोय. जुईली चषक 2022 ऋतिकानी नितेश सलामीचे पाचारण केले जाते. चांदेल संघाच्या विरुद्ध खेळत असताना, माफ करा, देवली संघाच्या विरुद्ध खेळत असताना चांदेल संघाला आपण पाहणार आहोत. ऑल दी बेस्ट बोधडी. खरं मागचे तीन षटकांचे तिन्ही सामने एकतर्फी राहिले आहेत, त्यामुळे या सामन्याकडे प्रेक्षकांना अपेक्षा असणार आहेत. जे दर्दी प्रेक्षक आहेत ना ते अजूनही राहिलेत मैदानावरती, पण सामने इच्छा करतात. टाइम आउट, येस, 15 मिनिटांमध्ये फर्स्ट इनिंग संपवायची आहे. यू हॅव टू फिनिश द फर्स्ट इनिंग विद इन 15 मिनिट्स, सो प्लीज पे अटेन्शन. राजेश सज्ज होते गोलंदाजच्या पोलावरती, गोलंदाजच्या मार्कवरती राजेश सज्ज होते. स्टॅकला फलंदाज सज्ज होत असताना नितेश आणि ऋतुजशी सलामीकडे पंचाचा इशारा येतो. यस, स्टार्ट द मॅच नाव. 4:16 क्वालिफाय सामना आपण पाहतोय. तीन षटकांचा सामना, चांदी वर्सेस दहिवले. राजेश सज्ज होते पहिला चेडू घेत असताना. ओ, याला चेडूचा पाठला केले, वॉट अ शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणि चेडूचा सामना तीन षटकांचा आहे. तीन षटकांचा सामना, तीन षटकामध्ये सुरुवातीला चौकाराने सुरुवात करत असताना ग्रेट स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन. ओ, पुन्हा एकदा तो बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, अटॅकिंग फलंदाजी करताना पी वन चा सुंदर वापर केला पॉइंटला आणि एक्स्ट्रा कव्हरेज फार चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या उजव्या बाजूला. ग्रेट बॅटिंग. अजून एक तोच प्रयत्न माझा क्षेत्र जज करतो पॉइंटला फलंदाज बाजू. राडा, राडा तर होणारच आज ट्रॉफीसाठी, राडा तर होणारच या स्पर्धेच्या विजेत्या पदासाठी, आणि राडा तर होणारच चॅम्पियन बनण्यासाठी. खूप चांगलं संगीत राजच्या माध्यमातून. रात्र वैराची सुंदर चंद्र आपल्या उजव्या बाजूला तुम्ही बघू शकाल. चंद्राची कोर, खूप सुंदर ऍटमॉस्फिअर. राहुल फार जास्त उशीर होतोय, तर नाईट स्पर्धा 4:00 संपायलाच हवी एनी कॉस्ट. मात्र आताच आपण पाहिले पालकमंत्री चषक, ही स्पर्धा देखील खूप सुंदर झाली. बदलापूरमध्ये चांगले नाईट टुर्नामेंट मला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज दिनेश मैदानावरती. पंचाकडे गाड मागतोय मिड स्टम्पची, ऑफ स्टम्पची त्याने मागणी केली, पंचाने अनुमती दिली ऑफ स्टम्पवर खेळण्यासाठी. ऑफ स्टम्पवर खेळण्याचा फायदा असतो, तुम्ही जास्त डाव्या बाजूला उजव्या बाजूला मुव्हिंग फास्ट होऊ शकता. राऊंड विकेट, ओ लवकर खेळलाय फलंदाज. पंच दिशाचा अंदाज घेत असताना इट इज अ व्हाइट. पिची खूप सुंदर होती, चेंडू टप्प्यात थोडासा बाहेर स्किड झालाय, आणि पंचाने हे पाहिलं की एक्झॅक्टली चेंडू कुठे गॅदर करत आलाय विकेट किपरच्या मार्फत, आणि पंच सांगतात इट इज अ व्हाइट, गुड कॉल. 9 धावा धापलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना. तीन षटकांचा सामना, आणि तीन षटकांमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. 40 संघांची स्पर्धा आपण पाहतोय. ग्रेट डिलिव्हरी, तेवढं चांगलं एक्झिक्युशन पुढे सरकलाय. सिलिवीड आपल्या शेत जज करतोय फलंदाज, मात्र वाचलाय फलंदाज. इट कुड बी व्हेरी रिस्की इफ द बॉल हॅड हिट टू सम द बॅट्समन वुड हॅव गॉन बाय बाय टाटा, बट दिस टाइम हॅज बीन व्हेरी लकी, क्विकली सिंगल. इट कुड बी व्हेरी रिस्की बट हॅज कम्प्लीटेड. एक धाव दा फलकावरती, अंधारसिकल आकार येत असताना 10 धावसिकेवरती 2 चौकार एक सिंगल एक व्हाईटच्या माध्यमातून धावसिकल आकार 10. या धावसिकेने चांगली सुरुवात, तीन षटकांमध्ये खूप चांगली सुरुवात म्हणते चांदी संघाच्या माध्यमातून. टॉस आणि फलंदाजी करत असताना व्हॉट अ ग्रेट शॉट, मात्र सिद्ध जज करतो मिस टायमिंग. लकाप्पा वॉज द फिल्डर देअर, या स्टॅक अँड विदाउट मिस्टेक
and fast wicket goes down for the Hooray team. आज झालाय स्पीड अप करायचंय पण जे सांगतात तुम्हाला स्पीड अप करून आतमध्ये जायचंय. यश खूप चांगले यश संपादित केलं गोलंदाजानं कारण पहिल्या दोन चेंडू चौकानंतर स्वतःला साबरलं. गुड बॉलिंग गुड कम बॅक. कम बॅक कसा असावं कम बॅक करणं फार मोठी गरज होती आणि ती शमत असताना. यस मॅच विल बी 3 ओव्हर्स. फुल टॉस चेंडू आणि पंचांचा इशारा नो बॉलचा. फ्री देखील मिळेल माझ्या तत्पूर्वी दोन धाबा पूर्ण करत असताना. नॉट अ गुड बॉलिंग नॉट अ गुड बॉलिंग. यास तीन धाबा मिळतील 2+1 आणि फ्री देखील बोनस. फार कठीण चेंडू असतो डिफिकल्ट असतो खूप चुकीचा चेंडू संबोधला जातो. नो बॉल सध्या करेक्ट फ्री मिळेल एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल 2+1 धाबा मिळतील. भरपूर काही गमावं लागेल गोलंदाजाला. तीन धावा धापा कवती दफल करती वेकान आकार प्रेम आम्हाला सांगत असताना. 13 धावा धापा कवती सीमा पलीकडे संबंधित चौकार. स्पीड अप करा एकत्र जमू नका टीम मीटिंग करू नका सामना स्पीड अप करा. आपण पुढचे सामने कदाचित 2 षटकांचे देखील खेळवले जातील त्यामुळे वेळेचं बंधन असू द्या आणि वेळेवरती सामना खेळा. एका षटकाची सांगता 17 धावा आपण करतो. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द दिस ओपनर्स ब्युटिफुल स्टार्ट फ्रॉम द सादर टीम. 79 केम फ्रॉम दिस फर्स्ट ओव्हर अँड अ फंटास्टिक ओव्हर फ्रॉम द सादर टीम. 17 धावा आपल्यावरती दैवली संघ फार मोठा संघ आहे परिसरातील तेवढा चांगला संघ चांदे संघ टिट फॉर टॅट चांगले दर्जा चांगली गुणवत्ता असणार दोन्ही संघ. दोन्ही संघांमध्ये चांगले अनुभवी खेळाडू आहेत त्यामुळे सामना फार मोठा होईल. गोलंदाजी परिवर्तन वेगवान गोलंदाज मोहन जागो मोहन प्यारे गुड मॉर्निंग. 4 वाजून गेलेत. ओ बाउन्स डिलिव्हरी परफ्युम डिलिव्हरी पंच इशारा करतात. थोडासा विचार केला पंचानं कल चेंडू एक्झॅक्टली डोक्यावर फ्लाय झालाय आणि हे पाहिलं पंचानं. इट इज अ व्हाईट. 18 धावा धावपळकावरती आलेत पहिल्या षटकानंतर. 12 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. फार चांगली धाव संख्या उभारेल चांदी संघ शंका नाहीये. सुरुवात चांगली झाली एंड देखील चांगला करतील. फुलटा चेंडू बॅकपडला जाऊन जागा शॉर्ट साठी गोलंदाज बॅक टू द बॉल खेळला होता. गोलंदाज चेंडूला फील करू शकला नाही फॉलो थ्रू मध्ये. वेगवान गोलंदाज करत असताना बॅलन्स करू शकला नाहीये. सिंगल धाव संख्या 19 वरती शुद्ध मराठीमध्ये 19. गुड बॉलिंग गुड कम बॅक स्वतःला साबरलंय. मग वाईट चेंडू होता टाफकोरा फर्नांडिस स्ट्रायकरला येत असताना आमूलाग्र बदल शतकक्षणामध्ये. ऋतिकाला स्ट्रायकरला एक ऋतिक रोशन ज्याला 21 बोट आहेत मात्र एक ऋतिक आपल्याला पाहिजे फलंदाजी मध्ये. डावकोरा फलंदाज खूप चांगलं कम बॅक कहोन प्यारमध्ये केलं होतं ऋतिक रोशननं. त्यानंतर फिजा त्यानंतर भरपूर पिक्चर्स. येस कहोना प्यारे क्या बात आहे आमच्या प्रेक्षक मला याने मात्र दाद देत असताना फलंदाज बाद फिंगर गज अंपायर बेल्स आर ब्लिंकिंग नाव ऑन फलंदाज बाद. ब्लू फलंदाज बाद झाले लेग बिफोर इफ फाउंड इन फॉर द मिड स्टंप देर इज नो हेड फॅक्टर गुड डिलिव्हरी अँड अंपायर हॅज गुड डिसिजन बाय अंपायर. Finger goes back, third wicket goes down for 19. 94-3, yes.
पृथ्वीराज वैभव फलंदाजी मध्ये येत असताना ज्या वैभवच्या नावावरती मेडन षटकाचा विक्रम नोंदवला गेला स्पर्धेमध्ये. थँक यू प्रेम, थँक्स फॉर गुड इन्फॉर्मेशन. गुड बॅड अ गुड बॉलर इज अ ब्युटिफुल क्रिकेट ऑफ द टेन स्केल वर्ल्ड. सो लेट्स सी. 29 धावा 3 गडी बाद उलटा चेंडू फायदा उठू शकला नाही फक्त दिशा दिली चेंडू पंचांच्या डाव्या बाजून पंचांच्या दोन पायांच्या मधनं. जे दशरथ पाटील असते ना ते फार वेगळे बोलले असते. त्यांची रिक्वायरमेंट होती, त्यांची तब्येत बरी नाहीये, त्या दासी त्या तुम्हाला ऐकायला मिळाल्या असते. 20 धावा धापलकावरती दोन षटक सुरू असताना, दुसरं षटक सुरू असताना तीन षटकांचा सामना चांदेवरचे देवल्या दोन नामांकित संघांमध्ये. आपण सामन्यामध्ये खूप चांगला फ्लाइंग स्टार्ट मिळालाय, ब्लेझिंग स्टार्ट मिळालाय, तर चांदेव संघाला त्याचा फायदा कितपर्यंत घेईल हे सांगणं कठीण असणार आहे. गुड बॉलिंग नाव फुल टॉस प्रचलित आखीचा बाप सागरच्या बॅटमध्ये गेला खणखण षटकार. ग्रेट बॅटिंग गोज ऑन बॅक फुट मेक द रूम फॉर शॉट स्ट्रेट टू द बॉलर ओवर द टॉप ऑफ द लॉन्ग ऑन मॅग्निफिसेंट स्ट्रोक अँड द आरसा सिक्स आफ्टर लॉन्ग टाइम वी सॉ टेरिफिक शॉट फ्रॉम द सागर. 26 धावा गुड बॉलिंग विकेट कीपरला चेंडू चकवा देतोय. गुड बॉलिंग चेंडू बॅटापॅटा निघून गेलाय पंचावन्न शार्दात इट इज अ बाईज. धावा कशा आहे, धावा येणं फार महत्वाची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा, या षटकामध्ये आतापर्यंत धाबा फार आले 10 आल्यात आणि 27 धाबा धापालकावरती खूप चांगला स्कोर मी म्हणेन. तीन षटकामध्ये 27 धाबा, दुसरे षटक मार्गस्थ असताना ग्रेट स्टार्ट चांदवी संघाच्या माध्यमातून. ओ या फक्त दिशेने चेंडूला बॅकफुटला गेला, जागावर शॉर्ट साइड चेंडू दाबा एक्स्ट्रा कव्हरेज झाला तो फंबल. ग्रेट रनिंग मिड द विकेट बोथ द विकेट्स आणि दोन धाव धापकावरती अंकित करत असताना 29 धावसंख्या धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये तब्बल 12 धाबा आणि 29 धाबा धापकावरती तीन गडी बाद आपण पाहतोय. चांदी संघ टॉस आल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारत असताना आपण पाहतोय जुएलच्या 2022 अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मात्र थोडासा उशीर झाल्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती ती थोडीशी कमी पाहायला मिळते. मात्र युट्यूबला भरपूर संघ प्रेक्षक आमचा 10 क्रिकच्या माध्यमातून या सामन्याचा अजून आनंद घेतात. मी मच्छिंद्र पाडी तुमचं जयल चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बदलापूरच्या प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय, भरपूर वर्ष आम्ही या विभागांचे समालोचन करतोय आणि भरपूर प्रेम मिळालंय या बदलापूरच्या प्रेक्षकांचा आम्हाला. 12 चेंडूमध्ये तब्बल धाबा झाल्यात त्या 29. शेवटचे षटक केतन निहारे वय वर्ष 15 केतनचं मात्र स्वागत केलंय. डीजे मास्टर राजच्या जवळ चेंडू ब्ले जातोय आणि याने मात्र फ्यूज होणार आहे की काय. 6 धावा थांबत नाहीये आणि का थांबावं. गुड अॅटमॉस्फेअर फॉर द क्रिकेट आणि खूप चांगली साथ देत असताना सागर 35 धावा धावा 35 ऑन द स्कोर बोर्ड नाव. गोलंदाज आपण पाहतोय वय वर्ष 15 केतन निहारे, वय वर्ष 15 अंडर 15 फार कमी मध्ये पदार्पण केले, क्रिकेट मध्ये जागा बनवली आपली. गुड बॉलिंग लावली डिलेवरी टपामध्ये तोडायचा चेंडू स्किट झालाय. फंदा मात्र शांतले पॉईंट चेंडू कॅमेरा चेंडू करण्याचा प्रयत्न मात्र नाही जमलं कारण वेगवान गोलंदाज आहे. या वेगवान गोलंदाजा पॉईंटच्या डोक्यावर चेंडू एक्झिक्यूट करणं तेवढी तुमची नजर असायला हवी, तुमचा फुटवर असायला हवा, शॉटचं सिलेक्शन व्यवस्थित असायला हवं, बॉलचं बॅलन्स तुम्हाला ठेवावं लागेल. या भरपूर काही गोष्टींचा विचार करावा लागेल तुम्हाला हा शॉट खेळण्यासाठी. फास्ट गोलंदाजाला लावली डिलेवरी बॅकफुटला फक्त इनसाइड एज चेंडू गेलाय मागे विकेट किपरच्या मागे बिहाइंड विकेट किपर. एकदा बेकानं पूर्ण केले जीवाच्या आकांतकानं आणि एकदा अंकित करायचं धावसंख्येवरती 36 धावा धापलकावरती. गुड बॉलर कारण षटकार मारलं तर कमबॅक कसं करावं, गोलंदाज तोच चांगला असतो जो कमबॅक करण्याची क्षमता आपल्यामध्ये ठेवतोय, तो हिंमत दाखवत असताना सच अ ग्रेट बॉलिंग. 36 धावा 36-3 यु टू वॉच द बिग ट्रॉफी ऑफ द टेन स्केल वर्ल्ड जुएली ट्रॉफी 2022
सीजन फर्स्ट इट इज लास्ट डे ऑफ द टूर्नामेंट पुलटॉस मात्र एज लागले फायदा घेऊ शकला नाहीये चित भवऱ्यासारखा फिरत फ्लाइंग स्लिप मध्ये गेलाय आणि एकच धावा पलकावरती एक न धावसंख्या पुढे सरसावत असताना 37 गुड बॉलिंग कौतुक करेन मी गोलंदाजचं नबी सरता विदाउट फेल आय वुड लाईक टू अप्रिशिएट टू खेतन गुड कम बॅक अँड सच अ ब्रिलियंट कम बॅक 37 37 धावा पलकावरती ओ फॅबलस डिलिव्हरी चेंडू तपन खाली राहिला वेगावरती स्वार होतोय आणि चेंडू फलंदाजा मध्ये दिसत असं नाहीये एवढी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती मी म्हणून कौतुक केलं होतं काही चेंडू राहिले असतील या षटकातील 1 to go लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग अँड नाव 37 टॉप एज चेंडू मध्ये स्क्वेअर लेग रिझनला आणि कुणाल त्याचाच बंधू होता बंधू मध्ये मध्ये आम्ही प्रेम पाहिलंय आणि धावसंख्ये धा पलकावरती एकनांकित होते स्कोर आम्हाला प्रेम सांगते किती धावा आल्यात 38 टार्गेट इज 39 बोज आणि दिभा पाटील उमरोली ओम कोटेश्वर बोज आणि माफ करा धावसंख्या 37 बरोबर टॅली करत असताना स्कोर आम्हाला सांगतात टार्गेट इज 38 आउटिस धावांचं लक्ष असतं लक्षात असू द्या चांदी देवली संघ स्कोर आम्हाला पुन्हा एकदा अपडेट करून सांगत असताना 37 and target is 38. So let's see who will be winner. 29 होते दोन षटकांमध्ये चला दोन टीमचे कॅप्टन या लगेच उमरोली पक्ष उसरगर दोन टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा देवली संघ टार्गेट इज 39 कारण आमचे स्कोर थोडेसे कन्फ्युज झालेत हरकत नाही चुका होतात द टार्गेट इज 39 राहुल टॉस करा लगेच बोज आणि उमरोली संघामध्ये संघाने सांगा विनंती करा सामना वेळेमध्ये खेळा उमरोली आणि उसरगर ही मॅच आहे सर चला दोन टीमचे कॅप्टन या लगेच उमरोली विपक्ष उसरगर दोन टीमचे कॅप्टनना विनंती असेल आपण यायचंय लगेच नाणेफेकीसाठी देवली संघ फलंदाज कापाचं करत नाहीये गार्ड नाहीये यस इट्स व्हेरी इम्पॉर्टंट चलो दोस्तों शुरुआत करेंगे आकाश करेंगे आज के इस मुकाबले के जीत के लिए 39 रन की आवश्यकता 39 टारगेट 18 गेंद में बनाने होंगे 39 रन क्या ये बना पाएगी देवली टीम जिनका लक्ष्य है जीत एक तरफ हम सांदई जिनकी किस्मत हमेशा साथ रहती है और एक तरफ देवली टीम जो एक बड़ी टीम मानी जाती है दोनों बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए गेंद की जांच करते हुए प्रस्थान करते हुए आत्मविश्वास के साथ और देखना यह मुकाबला कौन सी टीम जीत पाएगी अगला मुकाबला टॉस के लिए शीघ्र प्रस्थान कीजिए मैं अनुरोध करूंगा उमरेल टीम के कप्तान से और वीआरसीसी उसरगर टीम के कप्तान से टॉस कीजिए राहुल सर दोनों टीम के कैप्टन या वाइस प्रेसिडेंट अपन भगवान काका यांना मी विनंती करेल यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल सर काका या आपण यायचे व्यासपीठाखाली लगेच नाणेफेकीचा कौल आपण करू एका बाजूला उसरगर संघ आणि त्यांचे अगेन्स्ट आपण पाहतो यावेळेस उमरोली संघ एका बाजूला नेरळ विभागातील संघ पाहतो तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील हा संघ आपल्याला पार मिळतो म्हणजे सामना सुरू करा टॉस एका बाजूला सुरू राहील भगवान काका धुळे यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल आणि यावेळेस नाणेफेकीचा कौल जिंकला उमरोली टीमने डिसिजन आमच्या पर्यंत पोहोचवायचा यस पेंडिंग असेल थँक यू सो मच राहुल पहिली मर्तबा उसरगर टीम टॉस हारी आहे
इस बीच पहले के हैं टपक आने के बाद निचले से में रहती भी ऑन साइड में खेलने की तमन्ना थी, लेकिन इस बार भी गेंद डॉट गेंद की समाप्ति और टीम का स्कोर रुका हुआ डॉट गेंद के साथ। जीत के लिए 39 रन की आवश्यकता। यस राहुल, उमरेली टीम पूर्ण टीम विनंती असेल अपन स्टेज ऐसी उजा बाजूला आपला कैप्टन आपली वाट पाहतो। थैंक यू राहुल, मजा आएगा खेल का, ये मुकाबला काफी बड़ा होगा, अब उम्मीद करते इस मुकाबले से। आपकी बार लॉफ्टेड राउंड, लेकिन हवा में ज्यादा ऊंचा ज्यादा पर खूबसूरत चांद दिखाई दिया, पर बहुत खूबसूरत लम्हा और संदेश के पार में देखिए स्क्रीन के ऊपर बहुत खूबसूरत चांद। आज रात काफी समा है, घना अंधेरा और घने अंधेरे के साथ रोशनी और काफी खूबसूरत ये लम्हा। संदेश कुछ नहीं कर पाए इस मैच में, महत्वपूर्ण मुकाबला था दहेली टीम के लिए, दो गेंद में एक भी रन नहीं बना पाए, लेकिन शानदार गेंदबाजी शानदार गेंदबाज करते हुए समाधान, नाम काफी अच्छा है समाधान का, समाधान सेटिस्फेक्शन टीम को देती है। एक रन जरूर मिलेगा और तीन गेंदों के बाद एक रन अच्छी शुरुआत नहीं कहा जा सकती दहेली टीम के लिए, क्योंकि हर ओवर में आपको 13 रन बनाने होंगे, 13.00 के अवसर रन बनाने होंगे तब जाकर बनेंगे 39। अच्छा स्कोर खड़ा किया सांदे टीम ने, करारा प्रहार दिया उन्होंने, लेकिन दहेली टीम उतना बड़ा आगाज नहीं कर पाई अब तक, अभी भी समय उनके पास। साइड में बल्लेबाज दाएं हाथ के राजेश, पटकी भी खेलती बल्ले का बाहर किनारा, पटक गया पर एक और विकेट का नुकसान, विकेट कीपर ने अच्छी कैच लपकी और विकेट नंबर दूसरा, एक पर दो नई अच्छी शुरुआत कहा जा सकती दहेली टीम की। खराब शुरुआत दहेली टीम को मिलती हुई, क्योंकि संदेश एक अच्छे बल्लेबाज है जिन्होंने अच्छी शुरुआत नहीं करके दी, जो हर मैच में अच्छी शुरुआत करते थे उन्होंने शुरुआत खराब की, शुरुआत खराब के दौर एक और विकेट का नुकसान, दो यहां पर विकेट गिरी एक रन के ऊपर 39 का लक्ष्य। सांदे टीम जिनकी किस्मत चमक रही अब तक तो, ने बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए मोहन चौथे नंबर के पायदान के ऊपर, जाको मोहन प्यारे अच्छे खिलाड़ी है। ओ लवली शॉट, मैग्निफिसेंट जस्ट वन बाउंस, आई टीम देवरी तीन चौका ठोकल उमेशजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये कैश प्राइज असेल और टू यू मच्छिंद्र पाटील। चौथे नंबर के बल्लेबाज मोहन चौकार के साथ खाते की शुरुआत की, जरूरत थी पारी की शुरुआत करने की, क्योंकि काफी दबाव था बल्लेबाज के ऊपर, ऐसे क्षण में मैदान पर आए जब रनों की आवश्यकता थी और दबाव को बिल्कुल हटाना था, हटा दिया दबाव को, ऑन साइड पर बैक टू बैक जाकर बैलेंस बनाकर रखा, बरकरार रखा, एक रन जरूर मिलेगा यहां पर, दो रन की तमन्ना थी लेकिन अपने बढ़ते कदम को पीछे खींच लिया, एक रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। ओवर का समापन एक सफल ओवर की समाप्ति भी, इस ओवर में दो विकेट गिरे एक चौका भी हमने देखा, एक ओवर के समाप्ति तो बचा टीम का स्कोर प्रेम बताते हुए 6 रन दो विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए 39 का लक्ष्य और 39 का लक्ष्य का पीछा करती हुई ये टीम अब समीकरण बनेगा, 6 रन यहां से बने यानी कि जीत के लिए 33 रन की आवश्यकता बच्ची भी 12 गेंदे और 33 रन की आवश्यकता। भगवान काका इनका एटीएम अभी भी खुला है, लगातार 3 चौके लगाएंगे बल्लेबाज तो उनके ओर से 500 की धनराशि दी जाएगी। जीत के लिए 12 गेंदे 33 की आवश्यकता, महंगाई का जमाना, 120 के ऊपर पेट्रोल, 102 के ऊपर डीजल और ऐसे में आपको मिलेगा इनाम 500 रुपया का। शुक्रिया भगवान मामा आपका। जीत के लिए 12 गेंदे 33 की आवश्यकता, ये मुकाबला जीतना इतना आसान नहीं दोनों टीमों के लिए, संघर्ष भरा मुकाबला, कांटों पर चलना होगा, आग से खेलना होगा, समुंदर में आग लगानी होगी।
लवली डिलीवरी, अच्छी गेंदबाजी, लेकिन यहां से मिलेगा एक ही रन। मैंने पहले कहा था कि इस मुकाबले को जीतना इतना आसान नहीं है, कांटों पर चलना होगा, आग पर चलना होगा, समुन्द्र में आग लगानी होगी, इतनी कड़ी मेहनत करनी होगी इस मुकाबले को जीतने के लिए। इस मुकाबले को जीतना यानी रेगिस्तान में पानी ढूंढना, इस मुकाबले को जीतना यानी बंजर खेती में खेती उगाने के बराबर है। दोनों टीमों के लिए मुश्किल है मुकाबला, लेकिन समीकरण बनेगा अब 11 गेंदे 32 रन की आवश्यकता। अच्छा मुकाबला, लेकिन फिलहाल एक तरफा। एज लगी विकेट के पीछे, बल्लेबाज यहां पर ठीक से बल्ले पर नहीं ले पा रहे, सही नसीते दी पार्टी गेंद को, और समीकरण यहां से बनेगा 10 गेंदे अब 31 रन की आवश्यकता। हरबक दहिवले के ऊपर अपना सिकंजा कसते हुए इस समय टीम आगे बढ़ने की कोशिश करी है सांदे टीम, लेकिन दहिवले टीम को हम नहीं भूल पाएंगे। एक बड़ी टीम है, बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का, कभी भी यहां से आगे बढ़ने की क्षमता रखती है, लेकिन समय काफी कम है। आप 10 गेंदे 31 रन की आवश्यकता। लेटर राउंड भी खेल, लेकिन इस बार चूके बल्लेबाज, कदमों का इस्तेमाल किया था, डाउन द ट्रैक गए थे, लेकिन फिर भी गेंदबाज ने चकमा दिया, दौड़ की समाप्ति। 9 गेंदे जीत के लिए 31 रन की आवश्यकता। ये मुकाबला अच्छा होगा, बिल्कुल दावे के साथ हम कहते हैं मुकाबला शानदार होगा। 9 गेंदे 31 रन की आवश्यकता। लेटर राउंड विकेट बाउंस, तर यावेळेस उमेशजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज देतोय। दैवली संघ जर विजय झाला तरी 500 रुपये, आणि दोन सलग चौका ठोकले तरी 500 रुपये, आणि खानभाई पाववाला यांच्याकडे 3 चौकारासाठी 200 रुपये। थँक्यू राहुल। 7 गेंदे 30 रन की आवश्यकता। इनामों की बोछार करना आसान है, लेकिन खेल करना मुश्किल हो रहा है मैदान के ऊपर। शबनम भी गिर रही है, गिली भी खेल आप देख सकते हैं, शबनम मार्केट से गिर रही है। शबनम मैंने उर्दू में शबनम कहा जाता है, मराठी में दव, इंग्लिश में डी और हिंदी में ओस। फुल टॉस, लेकिन इस बार गैप करते सिलेक्शन नहीं कर पाए, खिलाड़ी मौजूद और विकेटों का सिलसिला बता रहा है कि दहिवली टीम यहां पर अंधेरे में फंस चुकी है, गहरा अंधेरा, इसमें तलाश थी भी जीत मुश्किल नहीं है, लेकिन नामुमकिन भी नहीं है। जीत के लिए 6 गेंदे 30 रन की आवश्यकता। शानदार ओवर का समापन किया गेंदबाज ने। अब अंतिम ओवर पर प्रेम हम बताते हुए गेंदबाज ने माते हुए वैभव नाम, वैभव मैडन ओवर जिनके नाम के ऊपर रिकॉर्ड है, वही वैभव इतिहास के पन्नों के ऊपर शानदार दास्तान लिखी उन्होंने अपने सुनील अल्फाजो के साथ। ये हैज रिटन अ ग्रेट हिस्ट्री ऑफ द टेस्ट वर्ल्ड विद अ गोल्डन अल्फाबेट्स, इज अ ग्रेट क्रिकेटर एंड सच अ मैग्निफिसेंट क्रिकेटर ऑफ द टेस्ट वर्ल्ड। जीत के लिए 6 गेंदे 30 रन की आवश्यकता। चलो चंदे टीम स्पीड अप करो मुकाबले को प्लीज, नहीं तो यहां से अनाउंसमेंट की जाएगी पेनल्टी की। हमें कोई एतराज नहीं है, हम 6 बजे तक कमेंट्री करेंगे, लेकिन आयोजकर्ताओं की ओर से सूचित किया जा रहा है कि समय व्यतीत न करें। 6 गेंदे 30 रन की आवश्यकता। मजा आएगा खेल का इस बीच, लेकिन बाउंस डिलीवरी कुछ नहीं कर पाए बल्लेबाज, दौड़ की समाप्ति, लगातार दौड़ की समाप्ति दर्शा रही कि इस समय अच्छी गेंदबाजी हो रही है। उफान पर गेंदबाजी, बीच भंवर में पसी नैया दहिवली टीम की, कौन सा मांझा है इस नैया को पार करेगा समुंदर में या फिर और डुबाने की कोशिश करेगा। मैंने पहले कहा था इस मुकाबले को जीतना दोनों टीम के लिए आसान नहीं है। 5 गेंदे 30 रन की आवश्यकता। राउंड विकेट, इस गेंद को खेल दिया पर ताकत का इस्तेमाल, लेकिन गैप ढूंढने में नाकाम, एक रन जरूर मिलेगा, दूसरी की तमन्ना देखते देखते दो आवश्यकता। मच्छिद्र सर, तुमच्या समालोचन नक्कीच आमच्या खानभाई पावाला आवडलं, आणि त्यांच्याकडे तुमच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। थँक्यू खानभाई, थँक्यू, आपले 100 रुपये दिले इसके लिए शुक्रिया नहीं, आपने हमारे कमेंट को पसंद किया इसके लिए हम शुक्रिया अदा करते हैं आपका, यही तो हम चाहते हैं आपके दिल में जगह बनाना, लेकिन खिलाड़ी
25 भी गेंदे, 3 और समीकरण बनेगा 26 रन की आवश्यकता। आप दोहरी टीम के सपने चकनाचूर हो चुके हैं। 3 गेंद में 26, इट इज पॉसिबल ऑन द पेपर, नॉट पॉसिबल ऑन द पेपर। टेनिस विश्व में कौन सी ऐसी 3 गेंदें नहीं बनी जिसके पर 26 रन के आंकड़े को छूने की हिम्मत रखते हैं। दोहरी टीम की शुरुआत लड़खड़ाती हुई, विकेटों का सिलसिला लगातार जारी हुआ और यहां से उभर नहीं पाई ये टीम इन हाथों से, और यही कारण की टीम लवली डिलीवरी अब इस मुकाबले को जीतना दोहरी टीम के लिए हल्का सा मुश्किल कर दिया है। अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी गेंदबाजी। दोहरी टीम एक बड़ा नाम है क्रिकेट की दुनिया का। इसी टीम ने इस सांदेही टीम को 8 रन के ऊपर, सांदेही टीम ने नेरल टीम को 8 रन के ऊपर अलॉट भी किया था। इनके 12 भी खिलाड़ी, चेहरे पर मुस्कान है उनके, अभी जीत की खुशी हम चेहरे पर देख रहे हैं, सब झलकती रही है मुस्कान, क्योंकि टीम जीत के कगार पर है, जीत उनके दरवाजे पर दस्तक दे रही है। अच्छा मुकाबला, लेकिन फिलहाल तो एक तरफा हुआ। मजा आएगा जब मुकाबला फाइट होता है, डटकर होता है। राउंड विकेट कदमों का इस्तेमाल, डाउन ट्रैक फील्डर वहां पर बहुत मिलेगा। 1-2 गोल वहां जीत के लिए 25 की आवश्यकता। देवली टीम उनके सपने बिखरते हुए नजर आए, अच्छी टीम है, यहां तक पहुंचने कड़ी मेहनत की उन्होंने, लेकिन थोड़ी सी मेहनत कम पड़ी और इसी के साथ ये मुकाबला 24 रनों से जीता है। यह संपार के लिए आसमान को दिखाती हुई और 24 रनों से ये मुकाबला जीत चुके टीम। या शर्मा ने उमेश जी देशमुख यांच्या वतीने देखील